ऑपरेशन करतो, डायरेक्ट काम करतो, नवे लागतो. असं काही नाहीये. कार्यकारण प्रणाली सांगतो काय काय होतं नक्की किंवा काय आहे नक्की काय होतं म्हणजे शास्त्र नक्की आहे काय, सुया लावण्याने औषध आहे काय नाही काय नाही, मग सुया लावण्याने काय होतं, छोट्या छोट्या सुया त्या सुद्धा काय आपल्या लावलेत नाही लावले तशा, असं काय आतमध्ये जास्त घातलेत नाही, त्याला औषध नाही, त्यात इंजेक्शन नाही म्हणतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक विचार समजून घ्यायला पाहिजे की आपल्या आपणच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं की हे आपलं सगळं शरीर कोण चालवतं, कोण चालवतं शरीर, देव चालवतो नाही, देव चालवतो म्हणजे तो आहे कुठे, दिसतोय कुठे आपल्याला, कोण चालवतो, चालवतो आपल्या शरीरात मेडिकल सिस्टीम प्रमाणे आपले, आपण आपण काय बघतो औषधाकडे जातो, काही झालं की डॉक्टरांकडे जातो, मग मेडिकल सायन्सला जर का हा प्रश्न विचारला की हे सगळं आपलं शरीर कोण चालवतं, तर मेडिकल सायन्स प्रमाणे त्याचं काय उत्तर येईल की हे सगळं शरीर ब्रेन चालवतं, ब्रेन ब्रेन आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सना काहीतरी कमांड देतो, त्याला ते सगळ्या सांगतो, मग तिथे जे काय चाललं आहे त्याचा त्याला फीडबॅक मिळतो, आणि ते फीडबॅक मेकॅनिझम आणि या मेकॅनिझम काय कमांड्स आणि फीडबॅक या मेकॅनिझम मधनं ते सतत शरीर बॅलन्स करायचा प्रयत्न असतो, आणि शरीरातल्या ज्या काही सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्सचा मिळून एकत्रितपणाने एक बॅलन्स साधण्याचा ब्रेन प्रयत्न करतो. बरोबर, व्हेरी ट्रू. कारण या गोष्टी आपल्याला दिसतात, या गोष्टी या दिसतात, या ह्याच्यातले ब्रेनचे सिग्नल, त्याचे केमिकल रिॲक्शन, या सगळ्या गोष्टी मोजता येतात, बघताना येतात, लॅबमध्ये टेस्ट करताना येतात. परंतु हे जे काही काम आहे शरीराने चालवायचं, जे शरीराला चालवायचं जे काम आहे ते ब्रेनला कोणी सांगितलं करायला, ब्रेन तेच, ते ब्रेन का करतो ते काम, का करतो, का करतो, तोच मोठा प्रश्न आहे ना की तो का करतो हे ब्रेन काम, त्याला सिग्नल, पण त्याला कोण सिग्नल देतो, त्याला हे काम करण्यासाठी त्याला सिग्नल देतो कोण, तर याच्यामागचं उत्तर आपल्या मेडिकल सायन्समध्ये याचं उत्तर दाखवण्यासारखं उत्तर नाहीये की बाबा हा शरीरातले अमुक एक ऑर्गन आहे ना हे सगळं ब्रेनला सिग्नल देतो, याचं उत्तर आपल्याला भारतीय तत्वज्ञानाला माहितीये किंवा पौरात्य तत्वज्ञानाला माहितीये किंवा कोणत्याही सामान्य माणसाला माहितीये, ते म्हणजे आपल्या शरीरात जी प्राणशक्ती असते ती प्राणशक्ती हे चालवायचं काम करते. जोपर्यंत म्हणजे काय की आपल्या शरीरात सगळे ऑर्गन्स आहेत म्हणून ते शरीर चालत नाही, ब्रेन आहे, हार्ट आहे, लंग्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ते चालत नाही. एखादा माणूस रस्त्यावर जात असतो, चांगला व्यवस्थित मजेत जात असतो, त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो जातो नाही चालतो, सगळ्या गोष्टी जागच्या जागी असून सुद्धा काम करत नाहीत, मग गेलं काय. ह्या सगळ्याला एकत्रितपणाने कामाला लावणारी जी एक यंत्रणा होती ती यंत्रणा शरीरात निघून गेली, ज्याला आपण म्हणतो जीव गेला, प्राण गेला, आत्मा, आत्मा म्हणा, जीव म्हणा, प्राण म्हणा, काय त्याला सोल म्हणा, लिव्हिंग फोर्स म्हणा, वगैरे वगैरे जे काय नावं देता येतील ती, पण समथिंग हे सगळ्याला चालवणार आहे. म्हणजेच काय झालं की हा जो आपला आत्मा आहे, प्राण आहे, जीव आहे, हा म्हणजे आपल्या शरीराचा मालक झाला. जोपर्यंत मालक घर, मालक घरात आहे तोपर्यंत घराला अर्थ आहे, मालकच घरात न गेल्यावरती काय त्याला अर्थ आहे, बरोबर आहे. म्हणून मग काय होतं आपल्याकडे, आपण काही जणांच्या ह्याच्यात असं म्हणतात की एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्या अंतक्रियेला ज्यावेळेला जातात त्यावेळेला असं लोक म्हणतात की त्याच्या मातीला जातोय, मातीला जातोय म्हणजे काय, तो प्राण निघून गेल्यावर उरली ती सगळी मातीच आहे. आता हा जर का आपलं शरीर म्हणजे जर का मालक झाला तर मालक काय करणार, मालक कुठच्याही मालकाचं काय काम असतं की आपल्या हात आपल्याकडच्या मालकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत का नाही हे बघणं. बरं, घरातली बाई स्त्री ही घरातली मालकी नाही, त्यामुळे ती काय करते, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरातल्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था बघत असते, आणि तिचं एक रुटीन ठरलेलं असतं, सकाळी स्वयंपाकघर, दुपारी कुठची खोली, संध्याकाळी कुठची खोली, मग मग काय करायचं, हे सगळे दिवस रुटीन सगळे ठरलेले असतात. तसंच आपल्या शरीरातल्या मालकाचं असणार, मालक म्हटला की तो त्याची सगळी व्यवस्था बरोबर करण्याचा प्रयत्न करणार. आता समजा आपण एक असा विचार करूया की एक मालक आहे आणि त्याची ठाण्यामध्ये 10 दुकानं आहेत त्याची ठाण्यामध्ये, आणि काहीतरी कारणामुळे तो त्या दुकानांमध्ये जर का जाऊ शकला नाही तर त्या दुकानांची काय अवस्था होईल, त्यांची पत्रिका आहे तुमच्याकडे, आहे, मी पाठवतो, मला पाठवून, त्यांना म्हटलं का आपण उद्या मला
उशीर होईल थोडा, त्यांच्या वेळात पाठवतो. परवा मी त्यांच्या वेळात येईन, पाठवतो. हे आहे तारीख वेळ वगैरे आहे माहिती, मी पाठवतो. हा तारीख वेळ पाठवतो. तर म्हणजे काय होईल की ती सगळी जी काही यंत्रणा, त्याची जी काही 10 दुकानं आहेत, त्या 10 दुकानांमध्ये मालक जर का कुठच्या दुकानांमध्ये जात नाहीसा झाला, तर तिथल्या लोकांचं काय होईल? तिथे काम करणारी लोक जी आहेत ती सुस्त होणार, ती स्वतः मालक, त्यामुळे ती सुस्त होणार. शेत का माल घासलेट बरं, मग अशा वेळेला काय करतात, अशा वेळेला काय करणार? अशा वेळेला काय करणार? अशा वेळेला ते तो मालक जो आहे तो काय करणार? अशा वेळेला एक जनरल तो काय करणार? तो कोणत्या तरी MBA ला बोलवेल, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, किंवा मग आमचे धंदा चालत नाही जरा काहीतरी कर, MBA येऊन काय करणार आहे? असं होत आहे का? चालत नाही धंदा, गॅरत वाढवा, रोज पेपर मध्ये हँडबिल्स टाका, एकावर एक फ्री द्या, काहीतरी स्कीम लावा. ह्या सगळ्या गोष्टीने सुद्धा काही प्रमाणात फरक पडेल, परंतु तो फरक राहणार नाही. याचं कारण तिथल्या काम करणाऱ्या लोकांचा ॲटिट्यूड बदललाय. मालकाचं लक्ष नाही म्हटल्यावर सगळे स्वतःच मालक बनले आणि मग ते आपल्या आपल्या पद्धतीने काम करतायत. म्हणजे करायला काय पाहिजे? खरं मालकाने जायला पाहिजे. आता मालक जाऊ शकत नाही याचं काहीतरी कारण आहे. समजा असं आहे की त्या रस्त्यात त्याच्या घरापासून ते दुकानापर्यंत जायचा रस्ताच उघडून ठेवलेला आहे, किंवा त्यालाच काहीतरी शारीरिक त्रास झालाय, तर त्याला कसं तरी करून मालकाला गेलं की मालक सगळ्यांना बरोबर करणार. मालक दिसला तरी सगळे लोक कामाला लागणार बरोबर. बरं, तसंच आपल्या शरीरामध्ये हा जो काय प्राणशक्ती आहे, हा जो काय मालक आहे, त्याचे फिरण्याचे हे या इथे मार्ग दाखवलेले आहेत. 14 मार्गांवरनं तो मालक शरीराचा फिरत असतो, म्हणजे 14 हायवे झाले. आणि ह्या हायवेवरती जर ट्रॅफिक जॅम झाला तर त्याचा परिणाम, कुठच्याही हायवेवर ट्रॅफिक जॅम होतो त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम होतो की मागची सगळी वाहनं ओंबलायला लागतात. मग आपल्या शरीरात काय होतं? आपल्या शरीरात येणारे जे आजार दिसतात आपल्याला, बाह्यता आजार दिसतात, ते आजार आजार म्हणजे काय? ते आपली शरीराचा आत्मा आणि आपलं शरीर ओरडून सांगत असतो, अरे बाबा इथे ट्रॅफिक जॅम झालाय, बघा आता काहीतरी. म्हणजे मग पोलीस काय करतात त्यावेळेला? त्यावेळेला पोलीस तो तिथले गाडी काय बंद पडले, ऍक्सिडेंट झाले त्याला काढणार. पण तिथे जायला सुद्धा वेळ मिळायला पाहिजे, मग जरा ट्रॅफिक डायव्हर्ट करतात. तसं ह्या सुया लावून आपल्या शरीरातली जी अडकलेली प्राणशक्ती आहे, या मार्गांवरची अडकलेली प्राणशक्ती आहे, तिला आपण मोकळं करतो. तिचा जो काय मार्ग, आता पुन्हा ट्रॅफिकचा नियम इथे पण लागू पडतो. हायवेनी जाताना गाडी जर का 5 किलोमीटरच्या स्पीडने जात असेल तर मागच्या गाडी येऊन आपटणार त्याच्या, बरं. आणि ती लुईसवाडीमध्ये जाताना ती 80 स्पीडने गाडी गेली तर ती गाडी जाऊन आपटणार. म्हणजे ऍक्सिडेंट प्रत्येक ठिकाणी जो योग्य स्पीड हवा तो हवा, तसा या प्राणशक्तीला शरीरातनं फिरताना ती योग्य गतीने सगळ्या शरीरातनं फिरायला हवी. आणि त्याचं जे कंट्रोल करणं आहे, त्याचं जे काय नियंत्रण करणं किंवा त्याला नियंत्रण होण्यासाठी मदत करणं आहे, ते या सुया करतात. म्हणजेच काय झालं की मी सुया लावल्या, तुमचा जो प्रश्न होता आल्या की किती दिवसात बरं होणार, तुमची प्राणशक्ती ह्या सुया लावल्यावर हलायला तयार असली तर तुम्ही बरे होणार. तुमची प्राणशक्ती म्हणजे नाही बाबा मला नाही हलायचंच नाहीये मला, असं जर का आतून असेल तर ती हलणार नाही. मी किती सुया लावणार नाही, आणखीन काही केलं तरी ती हलणार नाही, आणि मग तो माणूस बिलकुल बरा नाही होणार. ज्या माणसाचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, किंवा आणखीन पण अनेक कारणं, पण जनरली पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, जी माणसं वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर जी माणसं रिसेप्टिव्ह आहे, ही बाहेर न येणारी जी काही इम्पल्स आहे, बाहेर न येणारी एनर्जी आहे, ती ऍक्सेप्ट करून वापरायला लागतात. म्हणून मी तर लोकांना सांगतोच की मी कोणालाही बरं करत नाही, मी फक्त सुया लावतो, बाकी तुमचे तुम्हीच बरे होतात. नॅचरल का? आपली प्राणशक्ती आहे ती, याची मोकळी झाली तो बरा झाला. आणि मग बरा झाल्यानंतर तो परत कधी आजारी पडेल ते त्याच्यावरतीच अवलंबून आहे ना. काही घडलं तर परत येईल, नाही घडलं तर नाही राहणार काही. एकदा फिरलं की फिरलं सगळं. अशी आहे ही त्याच्या मागची माया. आणि मग मग आता काय करायला पाहिजे याच्यासाठी? म्हणजेच काय की ही जी काय मार्ग आहेत ह्याच्यावरचे पॉईंट्स, म्हणजे ट्रॅफिकचे सिग्नल, समजा प्रत्येक सिग्नलला जर का पोलीस असेल, तो सिग्नल चालू असेल तर ट्रॅफिक व्यवस्थित चालेल. तिथे काहीच कोणी नसेल तर कोणी कशाही गाड्या घुसवते की जेव्हा ट्रॅफिक जॅमच होणार. तो
त्यामुळे ज्या काय अडकलेल्या गोष्टी आहेत त्या कुठे अडकलेत त्याचा अंदाज घेऊन ते जे काय सगळं शास्त्र आहे ते म्हणजे अॅक्युप्रेशर. मग हा जो एखाद्या माणसाच्या बाबतीत हे सुया लावून बरं करायला लागेल, एखाद्या दाबून पण तेवढं बरं होऊ पण जाईल ना. आणि लहान मुलांच्या बाबतीत जी अगदी लहान आहेत, तान्ही बाळ आहेत, त्यांना नुसतं असं खरवडलं खाजवलं तरी सुद्धा बरी होऊन जातील, आणि त्यांची प्राणशक्ती ताजी आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या बाबतीत, त्यामुळे अॅक्युपंक्चर म्हणजे काहीतरी मोठं ग्रेट, अॅक्युप्रेशर पेक्षा अॅक्युपंक्चर खूप मोठं असतं वगैरे, या सगळ्या गोष्टी लोकांना आपल्याकडे येण्यासाठी भुलवायला म्हणून ठीक आहे. परंतु एखादा माणूस नुसत्या एक दोन सुया लावून सुद्धा बरा होऊ शकतो, दोन वेळा नुसता हात दाबला तरी बरा होईल. कारण ती फक्त काय आहे, ज्या ठिकाणी अडकलंय ते मोकळं करण्याचं समजलं पाहिजे, अशी पद्धती. त्यामुळे ही बाकीच्या ज्या काही आपल्याला पद्धती सगळ्या ऐकलेल्या माहिती असतात, चायनामध्ये खूप ऐकायचं, चायनामध्ये 3,500 वर्ष चायनामध्ये वापरतली. जसं आपल्याकडे आयुर्वेद आहे 3,500 वर्ष, पण आपल्याकडचा आयुर्वेद आता काय उरलाय, काहीच नाही. नाडी परीक्षा आहे कुठे आता? आता फक्त पंचकर्मच उरलेत.